मान्सूननं अखेरीस विदर्भातही पाऊल टाकलंय. या परिसरात यंदा उन्हाळा काही काळ जास्तच रेंगाळल्यासारखं चित्र होतं. जून मध्येही इथे काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती होती, पण आता विदर्भाला दिलासा मिळालाय. गुरुवारी म्हणजे 16 जून रोजी मान्सूननं विदर्भासह जवळपास बहुतांश महाराष्ट्र व्यापला असल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलंय. तसंच येत्या 2-3 दिवसात मान्सूनची प्रगती कायम राहील अशी शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया या परिसरात गुरुवारी पावसाची नोंद झाली. विदर्भाच्या या भागात शुक्रवारीही सरी बरसण्याची शक्यता आहे. देशपातळीवर पुढच्या 5 दिवसात पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. गुरुवारी मुंबईसह कोकणात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली, पण मान्सूनचं आगमन झालेलं असलं तरी अजून पुरेसा पाऊस झालेला नाही. 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता, पण महाराष्ट्रात तो दाखल होईपर्यंत 10 जून उजाडला. जूनच्या पहिल्या 15 आठवड्यामध्ये म्हणजे 1 ते 15 जून या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 57% कमी पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागाच्या रेकॉर्ड्सवरून स्पष्ट होतं. या काळात कोकण आणि गोव्यात 56% कमी पाऊस झालाय, तर मराठवाड्यात सरासरीच्या 31% कमी पाऊस झालाय. सगळ्यात कमी पाऊस विदर्भात झालाय. जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात विदर्भामध्ये नेहमीपेक्षा 71% कमी पाऊस झालाय, पण 18 जून पासून मान्सून पुन्हा सक्रिय होईल असा अंदाज पुण्याच्या हवामान विभागाच्या वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मांडलाय. मान्सून दाखल झाल्यावरही पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो.